श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गोपाल कृष्णाय नमः, श्री सांब सदाशिवाय नमः, श्री गुरुभ्यो नमः। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः। अखंड शिवनाम सप्ताह समिति संभाजीनगर औरंगाबाद यांच्या वतीने सर्व भक्त जनांना नागनाथ काजळे स्वामीचा सप्रेम शिवशरणात। गत श्रावण महिन्यात आपण सर्व भाविक जनांनी श्री संत मन्मथ स्वामी विरचित परमरहस्य या ग्रंथाचे पारायण केले, दोन वेळा केले। तसेच श्रीधर स्वामी विरचित शिवलीलामृत याही ग्रंथाचे पारायण आपण केले। गेल्या भाद्रपद महिन्यात श्री शिवसंत शिवदास माऊली यांचे शिवपाठाचे अभंगावरील विवेचन प्रवचन श्री शिवभक्तपरायण बबन महाराज कौसडीकर यांची रसाळवाणीतून गेल्या महिनाभर आपण ऐकत आहात। योगायोग असा की लगेचच भाद्रपद महिन्यानंतर अधिक अश्विन मास यावर्षी आला आहे, यालाच आपण धोंड्याचा महिना असेही ग्रामीण भाषेत म्हणतो। तसेच याला मलमास असेही संबोधले जाते। हा अधिक मास कसा तयार होतो याची कुतूहल आपणा सर्वांना असेलच। हे सर्व विवेचन आपणास या पुरुषोत्तम मासानिमित्त महिनाभर ऐकायला मिळणार आहे। हा अधिक महिना कसा तयार होतो, त्याचे खगोलशास्त्रीय अनुसार काय गणित आहे, या महिन्यात काय कार्य करावी लागतात, मलमास म्हणून काही गोष्टी त्याज्य कराव्या लागतात, या मलमासात काही धार्मिक कार्य करावे लागतात, आपल्या पवित्र वैशैव धर्मात हिंदू धर्मात काही व्रत कैवल्य येतात, तसेच काही कामे वर्ज्य करावीही लागतात, काही धार्मिक पण करावे लागतात। याचे सविस्तर वर्णन महिनाभर चालणाऱ्या पुरुषोत्तम मास महात्म्य या ग्रंथातील कथाद्वारे आपण ऐकणार आहोत। या ग्रंथाचे 31 अध्याय आहेत, ते प्राकृत भाषेत वैविध्यबद्ध आहेत। एवढा वेळ आपणास मिळणे कठीण आहे। बदलते मानवी जीवन, स्थल, काल, परिस्थिती यांचा विचार करता माणसाच्या मनात इच्छा असूनही अनेकदा त्याला असे ग्रंथवाचन करणे शक्य होत नाही। म्हणून कथाकथन स्वरूपात आपण ऐकावे असे नियोजन करण्याचे ठरले आहे, ते आपण ऐकणार आहोत। ते कथाकथन नागनाथ काजळे स्वामी यांच्याकडून आपणास ऐकायला मिळणार आहे। श्री गणेशाय नमः। आता कथेला सुरुवात होत आहे। कथा महान, पुण्यवान, पवित्र आणि मंगल अशा भूमीवरचे ते एक महावन, त्या वनामध्ये त्याच पवित्र अरण्याचे नाव नैमिषारण्य असे होते। त्या अरण्यामधले ते एक तपोवन, लता, वेली, मोठमोठे वृक्ष यांनी भरलेला, फळलेला, फुललेला तो एक समृद्ध परिसर। त्या परिसरातल्या नाना विविध पक्ष्यांच्या मधुर आणि मंजूळ स्वरांनी गुंजणारा तो तपोवनाचा भाग। त्या तपोवनाच्या पवित्र भूमीत अनेक ऋषीवर्य एकत्र येत यज्ञ, याग, तपाचरण करीत, धर्मचर्चा करीत आणि प्रत्येक शंका, समस्या, अडचणी यांच्यावर विचार विनिमय होई। धर्माचरणातून मानवी जीवनाचे कल्याण हा एकच उदात्त हेतू या सर्व चर्चेमागे असायचा। मानवी जीवनाचे कल्याण व्हावे, त्याला सुख, शांती, वैभव, समाधान, आनंद प्राप्त व्हावा, नरजन्माचे सार्थक व्हावे, जीवाशिवाची भेट व्हावी, जन्ममृत्यूचे बंधन तुटावे आणि आत्म्याचे परमात्म्याशी मिलन व्हावे, यासाठी कोणती साधना, कोणते व्रत, कोणता दानधर्म व व्रताचरण करावे ह्या आणि अशा अनेक विषयावर त्या ऋषीगणांच्या मध्ये धर्मचर्चा आणि विचारविनिमय चालू असताना अचानक अज्ञान रात्रीचा नाश करीत प्राचीवर सहस्ररश्मी सूर्यनारायणाचे जसे आगमन व्हावे, त्याचप्रमाणे त्या पवित्र अशा तपोवनात
सूत नावाचा एक विद्वान पुराणिकाचे आगमन झाले. सुताच्या आगमनाबरोबर सर्व ऋषीवर्यांनी जिज्ञासू मुमुक्षू आणि आर्तसाधकांनी त्याचे स्वागत केले. त्यांना उच्च आसनावर बसवून मोठ्या आनंदाने आदराने त्याचे पूजन केले, आदर सत्कार केला आणि मग अवघा ऋषीवर्ग त्या सुताच्या चरणाशी नतमस्तक होऊन बसला. सर्व श्रेष्ठ विद्वान आणि अनन्य शरणागत अशा त्या भगवत भक्ताला अभिवादन करीत त्यांनी सूत पुराणिकाने एक प्रश्न केला. महाराज, सर्वसामान्य लोकांचे कल्याण व्हावं, त्यांना सुख शांती आणि समाधान प्राप्त व्हावं, त्यांच्यावर भगवंताची कृपा व्हावी यासाठी जर एखादी साधी सोपी व्रत उपासना किंवा साधना असेल तर ती आपण कृपा करून आम्हा सांगावी. ऋषीवर्गाचा तो लोकहित लोककल्याणकारी प्रश्न ऐकल्यावर सूत पुराणिकांना मोठा आनंद झाला. प्रसन्न हास्य करीत ते म्हणाले, हे भगवान भगवत भक्तांनो, आर्तसाधकांनो, तुम्ही मला जो प्रश्न केलात तसाच प्रश्न लक्ष्मीने भगवान विष्णू यांना केला होता. तेव्हा भगवान नारायणांनी लक्ष्मी मातेला लोककल्याणार्थ जे व्रत, जी उपासना, जी साधना, जी दानधर्मे आणि कर्मे सांगितली आहेत तोच त्या दोघांमधल्या सुखसंवादाचा भाग मी आता तुम्हाला कथाक्रम वर्णन करून सांगतो. त्या लक्ष्मीनारायणाच्या सुखसंवादामधूनच तुम्हाला हवे असणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. तेव्हा आता सावध व्हा, मनाचे कान करा आणि लक्ष्मीनारायण यांच्या संवाद माध्यमातून पुढे येणारा तो सारा कथाभाग ऐकायला सिद्ध व्हा. सुतांचे हे बोलणे ऐकून खरे तर सर्वांनाच मोठा आनंद झाला. तेव्हा सुतांना विनम्रभावे हात जोडून शौनक ऋषींनी प्रश्न केला, महाराज, खरोखरच जनकल्याणासाठी लक्ष्मीने तो तसा प्रश्न प्रभूंना केला, नारायणने त्यावेळी काय सांगितलं? सूत म्हणाले, ऋषीवर, ब्रह्मदेवाने ही सारी सृष्टी निर्माण केली, जीव निर्माण केले. ब्रह्मदेव हे जगताचे निर्माण करते तर विष्णू भगवान हे सकल सृष्टीची जीवाचे जगताचे पालन करते. प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं, सर्वजण सुखी समाधानी व्हावेत हे त्या जगतपित्याला न नवल वाटलं तरच नवल. त्या अतीव वात्सल्य भावनेतून लक्ष्मीने एकदा विष्णू भगवंतांना प्रश्न केला की स्वामी, माणसाला सुख शांती वैभव समाधान प्राप्त होण्यासाठी आणि त्यांचा उद्धार होण्यासाठी त्यांनी काय करावं, कोणतं व्रत, कोणती उपासना, कोणती साधना करावी ते आपण मला सांगा. तेव्हा लक्ष्मीचा तो प्रश्न ऐकून भगवान अति प्रसन्न झाले आणि म्हणाले, देवी, खरं तर बहुभाग्यानं जेवाला हा मनुष्य देह प्राप्त होतो, त्या नरदेहाच्या साह्यानं खरं तर त्यांनी नारायण जोडायचा असतो, पण जीव हा भोगलालसा, असूया, अहंकार यांच्यामुळे दुःखी कष्टी व असमाधानी होतो, शाश्वत ईश्वरप्राप्तीच्या सुखापासून वंचित होतो, प्रपंचात अडकतो आणि परमार्थापासून दुरावतो. मी माझं आणि मलाच या भावनेने तो इतका संकुचित होतो की दान धर्म पुण्य संचय तीर्थयात्रा धर्मकृत्य धर्माचरण इत्यादी गोष्टी करत नाही. इतकंच काय, पण साध्या माणुसकी धर्माचा सुद्धा त्याला विसर पडतो. असं होऊ नये, सन्मार्गावरून माणूस वाईट मार्गाला जाऊ नये, पापाचरण आणि अधर्माचरण होऊ नये यासाठी शास्त्रकारांनी काही नियम घालून दिलेले आहेत. काही व्रत कैवल्ये, उपासना, दानधर्म, स्नान व तीर्थयात्रा यांची योजना केली. त्यावेळी सर्व गोष्टी नीट समजावून घेऊन जाणून घेऊन जर मनुष्य प्राणी त्याचं आचरण करेल तर तो नक्कीच सुखी होईल. शास्त्रकार्याने जी नित्य नैमित्तिक व्रत कैवल्य उपवास साधना सांगितल्या आहेत त्या सर्वात दर 3 वर्षांनी येणाऱ्या मलमासातील म्हणजेच अधिक मासातील स्नान, दान, दीपपूजन, गोमाता पूजन, नामस्मरण इत्यादी गोष्टींना मोठं विशेष महत्त्व आहे. या मलमासातील किंवा अधिक महिन्याच्या व्रतपूजनाचं फल हे अधिकश्य अधिक फलम या न्यायानं प्रत्येकाच्या पदरात नक्कीच पडतं. फक्त ते व्रत, ती पूजा, उपासना, उपास आणि स्नानादिक कर्म करायला हवीत, म्हणजे
त्या मलमासातील आचारधर्माच्या पालनानं मानवाचं कल्याण होईल आणि तो सुख शांती वैभव आणि समाधानाचा अधिकारीही होईल. भगवंताचे अभिवचन ऐकून लक्ष्मी त्यांना म्हणाली, स्वामी हा मलमास म्हणजे काय, तो का कसा आणि केव्हा येतो, त्या महिन्यात कोणत्या आचारधर्माचं पालन करायचं, त्याचं फलित काय, हा सर्व भाग आपण मला नीट समजावून सांगाल का. तेव्हा विष्णू भगवान म्हणाले, ठीक आहे, तुझ्या मनातील जिज्ञासूचे मी निराकरण करतो आणि तुला सर्व काही स्पष्ट करून सांगतो. ऐक, पृथ्वीवरील कालगणना ही सूर्य आणि चंद्राच्या या गतीवरून केली जाते. सूर्यगतीवरून केल्या जाणाऱ्या कालगणनेला सौरवर्ष, तर चंद्राच्या गतीवरून केलेल्या गणनेला चांद्रवर्ष असं म्हणतात. ह्या दोन्ही कालगणनेमध्ये दरवर्षी 10-11 दिवसांचा फरक पडतो. आता हा प्रत्येक वर्षी पडणारा 10-11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी शास्त्रकारांनी दर 3 वर्षांनी एक जास्त मासाची योजना केली आहे. ह्यालाच अधिक मास असं म्हणतात. सूर्य हा प्रत्येक महिन्यात प्रत्येक राशीत म्हणजेच 12 महिन्यात 12 राशीतून संक्रमण करीत असतो. सूर्याप्रमाणे चंद्रसुद्धा प्रत्येक महिन्यात 27 नक्षत्र भोगीत असतो. मात्र चंद्र सूर्याच्या कालगणनेतील हा 10-11 दिवसाचा दरवर्षी होणारा फरक भरून काढण्यासाठी जो अधिक मास येतो त्यात मात्र सूर्यसंक्रमण होत नाही. सूर्यसंक्रांत नसलेल्या त्या चंद्रमासात म्हणजेच अधिक मासात वातावरण हे गढूळ मलिन असतं. ह्या त्याच्या मलिनतेवरूनच त्याला मलमास असेही म्हणतात. शास्त्रकाराने हा मलमास सर्व मंगलकार्यासाठी जरी निषिद्ध मानलेला असला तरीसुद्धा या अधिक मासात स्नान दान पूजा जप इत्यादी धर्मकृती केली जातात. त्याचं फल मात्र उपासकाला अधिक प्रमाणात नक्कीच मिळतं. अधिक महिन्यात केलेल्या तीर्थयात्रा, पवित्र क्षेत्रातील पुण्यपावन नद्यांची स्नानं, केलेली विविध दानं, जप आणि पूजन यांचं फल अधिक, कारण ह्या मलमासाचा प्रत्यक्ष श्रीकृष्णानेच स्वीकार केला आहे आणि त्या मासाला पुरुषोत्तम मास हे नाव बहाल केलं आहे. तसंच या अधिक महिन्यात अर्थात पुरुषोत्तम मासात केलेल्या धर्माचरणाला अधिक फलप्राप्तीचं वरदानही दिलं आहे. त्यामुळेच हा अधिक मासाचं महत्त्व आणि महात्म्य हे पण फार थोर आहे. स्वामी, ह्या मलमासाला पुरुषोत्तम मास हे नाव का व कसं पडलं, त्याचा कोणी स्वीकार केला, त्या मासाला महत्त्व कशामुळे प्राप्त झालं, हे सारं जाणून घ्यायला मी अतिशय उत्सुक आहे. प्रभू आपण कृपावंत होऊन मला तो सर्व भाग निवेदन करावा, अशी लक्ष्मी म्हणाली. देवी, या मलमासात लग्नकार्याधिक मंगलकार्य केले जात नाहीत. सर्व लोकांनी ह्या मलमासाला त्याज्य आणि निषिद्ध मानलं, त्यामुळे तो मलमास मोठा दुःखी कष्टी आणि व्यथित झाला. तो मला शरण आला, मी त्याला घेऊन श्रीकृष्णाकडे गेलो. मलमासाने आपली जन्मकथा आणि व्यथा श्रीकृष्णास सांगितली तेव्हा त्या दयावंत भगवान पुरुषोत्तमाने त्या मलमासाचा स्वीकार केला आणि त्याला आपलंच म्हणजे पुरुषोत्तम असं नाव दिलं. त्याचप्रमाणे जो कोणी मनुष्य प्राणी या अधिक मासात पूजा अर्चा देवधर्म दान स्नान जप तप तीर्थाटन इत्यादी कर्म करतील त्यांना अधिकश्य अधिक फलम ह्या न्यायानं जास्तीत जास्त चांगले फल सुख सौख्य आणि समाधान व शेवटी भगवत कृपा प्राप्त होईल असा मंगल आशीर्वाद दिला. या महिन्यात दानाला फार मोठे महत्त्व आहे. मग ते दान हे अन्न वस्त्र किंवा धनाचं असेल, गोदान दीपदान असेल, किंवा ब्राह्मण व जंगम व विष्णुस्वरूप जामाताला अर्थात जावायाला दिलेलं अपूपदान असेल. दान हे कोणत्याही आणि कुणालाही दिलेलं असलं तरी ते सत्पात्री असणं आवश्यक आहे. सत्पात्र ब्राह्मणाला जन्माला दिलेलं दान हे प्रत्यक्ष भगवंताच्या चरणी अर्पण केल्याचं पुण्य लाभतं. अशा दानधर्माचं भगवंत दानधर्मानं भगवंत संतुष्ट होतो हे तर तू जाणतोसच. या अधिक महिन्यात सदाचार्य निष्ठावान परोपकारी आणि पुण्यवान असे साधू संत सत्पुरुष गुरु जंगम ब्राह्मण पतिव्रत्ता इत्यादींना बोलावून त्यांचं पूजन करावं. त्यांना आवश्यक अशा वस्तू वस्त्र आणि मिष्टान्न भोजन द्यावं. दान दक्षिणा देऊन त्यांना संतुष्ट करावं आणि त्यांचे मंगल आशीर्वाद घ्यावेत. अशाने घरात धनधान्याची समृद्धी होते, सुखशांती समाधान आणि आनंद लाभतो. ह्या जंगम ब्राह्मण किंवा श्रेष्ठाच्या पूजना इतकेच
ह्या महिन्यातील गोपूजेचे आणि गोदानाचे फार मोठे महत्त्व आहे आणि ते सगळ्यांनी करावं असे या ठिकाणी सांगितलेलं आहे। धन्यवाद। ओम शांती शांती शांती।